नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन पर सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय लेटर रायटिंग. लेटर रायटिंगच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर्स दोघांबद्दल चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा तर आपण इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर यांचं स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. मग आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत आणि मग असे काही प्रश्न आहेत की जे तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, सो लेटर रायटिंग हा रायटिंग स्किलमधला एक महत्त्वाचा घटक आहे. ॲज पर पेपर पॅटर्न 8th, 9th आणि 10th स्टँडर्ड लेटर रायटिंग हे 5 मार्क्ससाठी आहे आणि याच्यामध्ये फॉर्मल लेटरला ऑप्शन आहे इनफॉर्मल लेटर. ओके, सो रायटिंग स्किलमधील हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आज आपण बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, इथे जर आपण पाहिलं तर आपलं जे रायटिंग स्किल आहे तर ते 20 मार्क्ससाठी आहे. आता याच्यामध्ये काही चेंजेस होतील की नाही माहिती नाही, पण आत्तापर्यंत तरी हे 20 मार्क्ससाठीच आहे. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्वेश्चन नंबर 5A याच्यामध्ये लेटर रायटिंग पार्ट आहे ज्याच्यामध्ये इनफॉर्मल किंवा फॉर्मल लिहायचं आहे. म्हणजे इनफॉर्मल पण 5 मार्क्ससाठी आहे आणि फॉर्मल पण 5 मार्क्ससाठी आहे. दोघांपैकी एक काहीतरी सोडवायचं आहे. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंग पण डायलॉग रायटिंगवरती पण व्हिडिओ अपलोड केला जाईलच. याच्यामध्ये एकूण एक तर पहिलं असतं डायलॉग रायटिंग, याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. तर ते कोणते कोणते ते तुम्हाला डायलॉग रायटिंगच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच. त्याच्यानंतर आहे ड्राफ्टिंग अ स्पीच, याच्याबद्दल पण एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर या प्रत्येक घटकावरती एक एक व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. सो आय होप की तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला आवडतील. जर तुम्हाला ते पण व्हिडिओज पाहायचे असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, सो मी त्यानुसार ते व्हिडिओज अपलोड करेन. ओके, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या टॉपिककडे जाऊया. मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत फॉर्मेट ऑफ फॉर्मल लेटर. आता या ठिकाणी फॉर्मॅट ऑफ फॉर्मल लेटर तुम्हाला पाहायला तर मिळतं किंवा तुम्हाला माहिती असेलच, परंतु नेमकं फॉर्मल लेटर लिहित असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या आपण सगळं काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आता फॉर्मल लेटर म्हणजे काय? औपचारिक पत्र. मग औपचारिक पत्र म्हणजे काय? तर जे पत्र आपण वर्गशिक्षकांना किंवा प्रिन्सिपलला किंवा ऑफिसर्सला वगैरे लिहितो तर त्या पत्राला आपण फॉर्मल लेटर असं म्हणतो. जेव्हा आपण फॉर्मल लेटर लिहितो तर त्यामध्ये आपण साधी भाषा वापरायची नसते तर औपचारिक भाषा वापरायची असते, फॉर्मल लँग्वेज वापरायची असते. मग आता हे लेटर लिहित असताना आपण सॅल्युटेशन योग्य लिहिलं पाहिजे, आपण सब्जेक्ट लिहिला पाहिजे, म्हणजे त्या प्रश्नामध्ये दिलेला असतो ऑलमोस्ट, तर तो सब्जेक्ट आपण लिहिला पाहिजे. किंवा काही वेळेस खूप मोठा सब्जेक्ट दिला असतो आपल्याला, तो छोटा 4 ते 5 शब्दांमध्ये करून लिहायचा असतो. तर हे सगळं काही आपण लेटर रायटिंग लिहित असताना लक्षात ठेवायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आता आपण फॉर्मॅटबद्दल चर्चा करूया. पहिल्यांदा आहे सेंडर्स नेम. आता सेंडर्स नेम मोस्टली त्या प्रश्नामध्ये दिलेलं असतं की तुम्हाला तुम्ही XYZ आहात, म्हणजे काहीतरी नाव दिलं असेल की तुम्ही आनंदी मोरे आहात आणि तुम्हाला लेटर लिहायचं आहे एखाद्या ऑफिसरला किंवा जे पण आहे त्याच्यामध्ये, तर त्यांना लेटर लिहायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने जर प्रश्नामध्ये नाव दिलं असेल तर तुम्ही ते नाव घेऊ शकता किंवा तुम्ही दुसरं कोणतंही काल्पनिक नाव किंवा कोणतंही नाव लिहू शकता. शक्यतो XYZ लिहू नका, कारण सध्या XYZ लिहिलं जात नाही, कोणतं तरी नाव लिहिलं जातं. एकतर प्रश्नामध्ये दिलं असेल ते नाव किंवा तुम्ही मनाचं कोणतंही स्वतःचं नाव किंवा काल्पनिक नाव काही लिहू शकता. ओके, फक्त XYZ नका लिहू. त्याच्यानंतर आहे सेंडर्स ॲड्रेस, म्हणजे तुमचा ॲड्रेस. आता ऑलमोस्ट सेंडर्स ॲड्रेस पण दिलेला असतो प्रश्नामध्ये, नसेल दिला तर काय, पण काल्पनिक ॲड्रेस खूप मोठा नाही लिहायचा, 2 ते 3 ओळींमध्येच फक्त पुरेल असा. की एकतर 715 बिल्डिंगचं नाव जे पण काय असेल ते, नगरचं नाव असेल किंवा गावाचं नाव जे पण असेल ते, शहराचं नाव असेल तर शहराचं नाव, ईस्ट वेस्ट जे असेल ते, आणि पिनकोड जर खरा माहिती असेल तर लिहायचा, नाहीतर नाही लिहिलं तरी पण चालतं. किंवा 40XXX असं पण लिहिलं तरी पण चालेल, पण शक्यतो खरा माहिती असेल तरच लिहावा. नेक्स्ट आहे डेट. डेट पण बहुधा मेन्शन केलेली असते, पण नसेल केली तर त्या विषयाला अनुसरून कोणती डेट असावी याचा विचार करून तुम्ही डेट लिहू शकता. आता जर तुम्हाला सांगितलं असेल की ट्री प्लांटेशन प्रोग्राम याच्याबद्दल लेटर लिहायचं आहे किंवा रिक्वेस्ट करायची आहे की आम्हाला ट्री प्लांटेशनसाठी एकतर जागा हवी आहे किंवा सॅपलिंग्स हवे आहेत, तर हे सगळं जर रिक्वेस्ट करायची असेल एखाद्या कोणत्यातरी ऑफिसरला, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसरला, तर तुम्हाला एकतर तारीख पर्यावरण दिवसाच्या एन्व्हायरमेंट डेच्या आधी किंवा नंतर, किंवा तो एक पूर्ण जो वीक आहे तर त्या वीकमधली कुठली तरी एक तारीख घ्यावी लागेल. ओके, सो त्या पद्धतीने तुम्ही तारीख डिसाईड करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेसिपियंट ॲड्रेस, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा नेम लिहायचा आहे, म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणाला तो म्हणजे ज्यांना कोणाला तुम्हाला लेटर लिहायचं आहे तर त्यांचा ॲड्रेस, की टू दी हेडमास्टर किंवा टू दी ऑफिसर किंवा जे पण असेल ते, त्यांचा ॲड्रेस म्हणजे काय, थोडी काय त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं
ॲड्रेसमध्ये ते कोण आहेत, ते जर ऑफिसर असतील तर ऑफिसर आहेत, त्यांचं नाव दिलं असेल तर नाव, आणि मग खाली ऑफिसर पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर असेल, जे पण असेल ते. त्याच्यानंतर खाली सपोज ते जर हेडमास्टर असतील तर कोणत्या शाळेचे हेडमास्टर आहेत ते लिहायचं ॲड्रेसमध्ये, आणि ती शाळा कुठे आहे, ठाणे असेल ठाणे, मुंबई असेल मुंबई, अकोला असेल अकोला, भिवंडी, जे पण असेल तर ते. ओके, त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट. मग आता तुम्ही कोणत्या विषयाला अनुसरून पत्र लिहिताय, तर तो विषय खूप मोठा नाही लिहायचा, एका ओळीमध्ये बसेल इतपत 4 ते 5 शब्दांचा. ओके, त्याच्यानंतर आहे सॅल्युटेशन. जर ते सर असतील तर सर, मॅडम असतील तर मॅडम, या ठिकाणी तुम्ही सॅल्युटेशनमध्ये रेस्पेक्टेड घेऊ शकता किंवा डिअर पण घेऊ शकता. जर तुम्हाला डिअर योग्य नाही वाटलं तर तुम्ही रेस्पेक्टेड घेऊ शकता. ओके, सो रेस्पेक्टेड सर असेल किंवा रेस्पेक्टेड मॅडम असेल, जे पण असतील तर ते. आता याच्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे. सुरुवात करत असताना या ठिकाणी तुम्हाला कोणताही पॅरेग्राफ नाही पाडायचा आहे, म्हणजे तुम्हाला समासला लागूनच लिहायचं आहे. ज्या लाईनमध्ये तुम्ही हे सगळं लिहिलं त्याच लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, पॅरेग्राफ कोणताच नाही पाडायचा आहे. ओके, आपण मराठीमध्ये पण नाही पाडत आणि आपल्याला इंग्लिशमध्ये पण पॅरेग्राफ नाही पाडायचे. सपोज की तुमचं इथे लिहून इथे पहिला पॅरेग्राफ संपलेला आहे तर ही लाईन पूर्ण सोडून द्यायची आणि डायरेक्ट खालच्या ओळीला इथूनच लिहायला सुरुवात करायचं, काही अंतर वगैरे सोडायचं नाही. ओके, आणि त्याच्यानंतर सपोज की तुम्ही लिहित आहात आणि पूर्ण इथेच तुमचा पॅरेग्राफ संपला तर ही खालची लाईन पूर्ण सोडून द्या आणि त्याच्या खालच्या लाईनपासून तुम्ही लिहायला सुरुवात करा, पॅरेग्राफ न पाडता. ओके, ती लाईन तुम्ही जी मधली सोडलेली आहे याचा अर्थ असा होतो की तुमचा पहिला पॅरेग्राफ संपला आणि तुम्ही दुसरा चालू करताय. ओके, सो तुम्हाला जेवढे पण पॅरेग्राफ असतील, आता तुमच्यावर आहे किंवा त्या विषयाला अनुषंगाने आहे की किती लिहावे लागतील. ओके, मोस्टली इन्फॉर्मल लेटरमध्ये आपण जास्त लिहितो पण फॉर्मलमध्ये आपण इतकं लिहित नाही, सो 1 to 2 पॅरेग्राफ्स इनफ आहेत. ओके, थर्ड असंच दिलं आहे की तुम्हाला जितकं मोठं लिहायचं आहे तुम्ही त्याला अनुसरून लिहू शकता. त्याच्यानंतर थँकिंग यू असेल किंवा जे पण सबस्क्रिप्शन असेल किंवा मग तुम्हाला शेवटी काय द्यायचं असेल तर ते, युअर्स ट्रूली लिहू शकता, युअर्स फेथफुली लिहू शकता. ओके, किंवा युअर्स ओबिडियंटली लिहू शकता. आणि या ठिकाणी XYZ सांगितले पण तुम्हाला XYZ नाही लिहायचं आहे, तुम्ही ते जे पण सेंडरचं नेम लिहिलं असेल तेच तुम्हाला या ठिकाणी आहे असं लिहायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने एक तर तुम्हाला युअर्स ट्रूली लिहायचं आहे, युअर्स फेथफुली, दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने हा जो फॉर्मॅट होता हा पूर्ण फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट होता. तुम्ही पूर्ण एकदम एकाच दृष्टिक्षेपामध्ये पाहू शकता. सो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट एकत्र पाहायला मिळतो आहे. सो तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, घेतलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट. आता आपण पाहूया याच्या संदर्भातच एक छोटासा एक्झाम्पल आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग कसं लिहायचं याच्याबद्दल क्लिअर व्ह्यू मिळेल. सो आता या ठिकाणी ऑलरेडी प्रश्न दिलेला आहे, एवढा तर प्रश्न आहे आणि इथून आपले लेटर सुरू होणार आहे. प्रश्न आपण वाचूया की इमॅजिन दॅट युअर स्कूल नीड्स सम सायंटिफिक इक्विपमेंट्स. सायंटिफिक इक्विपमेंट्स म्हणजे काय, जे पण लॅबोरेटरीसाठी आवश्यक आहेत तर ते सगळे इक्विपमेंट्स किंवा ॲपरेटर्स अँड फॉर्म्युला चार्ट्स, जे पण चार्ट्स वगैरे आहेत तर ते सगळे लॅबोरेटरीसाठी आवश्यक आहे. बीइंग द इनचार्ज ऑफ सायन्स कमिटी, आणि तुमच्याकडे पूर्ण चार्ज आहे सायन्स कमिटीचा. राईट अ लेटर टू हेडमास्टर ऑफ युअर स्कूल सजेस्टिंग हिम सम सायंटिफिक इक्विपमेंट्स अँड ॲपरेटर्स रिक्वायर्ड फॉर स्टँडर्ड 10th सायन्स प्रॅक्टिकल्स. सो 10th स्टँडर्डच्या सायन्स प्रॅक्टिकल्ससाठी काही इक्विपमेंट्सची, काही ॲपॅरेटसची आवश्यकता आहे आणि ते ॲपॅरेटस मागवले पाहिजेत, यासाठी तुम्ही तुमच्या हेडमास्टरला रिक्वेस्ट करायची आहे, कारण पूर्ण सायन्स कमिटीचा इन्चार्ज तुमच्याकडे आहे. सो टेक हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन गिवन बिलो टू कम्प्लीट युअर लेटर. मग आता या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. आता या ठिकाणी तर मी काही इन्फॉर्मेशन नाही लिहिली आहे पण तुम्हाला दिली जाईल. अशा पद्धतीने प्रश्न असतो, इन्फॉर्मेशन काय असेल की तुम्हाला कोणते कोणते साहित्य आवश्यक आहेत त्याची काहीतरी नावं दिली असतील, प्रश्नामध्ये दिली जाऊ शकतात किंवा नाही दिली जाऊ शकत. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला नाव नाही दिलं होतं प्रश्नामध्ये, कुठेच नावाचा उल्लेख नाही केला आहे. सो तुम्ही कोणतं पण काल्पनिक नाव घेऊ शकता. आता इनचार्ज ऑफ सायन्स कमिटी न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला. आता या ठिकाणी तुमचा ॲड्रेस नाही लिहायचा आहे कारण तुम्ही एक विद्यार्थी आहात. सो विद्यार्थी या नात्याने तुम्ही कोणत्या पदावर आहात ते तुम्हाला सांगायचं आहे, किंवा तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये आहात. आता तुम्हाला जरी तुमच्या स्कूलमधल्या हेडमास्टरला लिहायचं असेल तरी पण तुम्हाला स्वतःच्या स्कूलचं नाव लिहावंच लागणार आहे, तुमच्या स्कूलचा थोडक्यात ॲड्रेस, अकोला वगैरे जे काय असेल ते. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिनांक लिहायची आहे जी पण असेल ती. आता या ठिकाणी ऑलमोस्ट जे प्रॅक्टिकल्स असतात तर ते फेब्रुवारी मंथपर्यंत वगैरे स्टार्ट होतात किंवा यावर्षी थोडे लेटच होणार आहेत. सो जे पण काही डेट असेल प्रॅक्टिकल्सची तर त्याच्या आधी 1 महिना किंवा 15 दिवस असं तुम्हाला हे लेटर लिहावं लागेल. ओके, तुम्ही या ठिकाणी जुलै ऑगस्ट असं लिहून चालणार नाही कारण 10th स्टँडर्डचा उल्लेख केला आहे, म्हणजे 10th स्टँडर्डचे प्रॅक्टिकल्स जानेवारी फेब्रुवारी या संदर्भातील तारीख तुम्हाला लिहावी लागेल. कोणाला लिहिताय तुम्ही? टू द हेडमास्टर. हेडमास्टर कोणत्या शाळेचे आहेत त्या शाळेचं नाव लिहायचं आहे, शाळेचा पत्ता लिहायचा आहे. सब्जेक्ट काय आहे तर रिक्वेस्टिंग फॉर सायंटिफिक इक्विपमेंट्स फॉर प्रॅक्टिकल एक्झाम्स असं पण तुम्ही पुढे ॲड करू शकता तुम्हाला हवं असेल तर. ओके, मग त्यांना हेडमास्टरला पटकन कळेल की प्रॅक्टिकलसाठी हवं आहे असं पण होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे आहे रेस्पेक्टेड सर किंवा मॅडम.
हेडमास्टर सर असतील तर सर, मॅडम असेल तर मॅडम. या ठिकाणी कुठेही पॅरेग्राफ नाही सोडला आहे, तुम्हालाही कुठेही पॅरेग्राफ नाही सोडायचं आहे. आय एम अ स्टुडंट ऑफ 10th स्टँडर्ड. मी 10th स्टँडर्ड स्टुडंट आहे आणि तुमची ओळख ऑलरेडी पुढे वरती झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परत एकदा तुमचं नाव वगैरे लिहिण्याची गरज नाही आहे. लिहायचं तर लिहू पण शकता. नेक्स्ट आहे, ॲज इन चार्ज ऑफ सायन्स कमिटी आय वूड लाईक टू रिक्वेस्ट यू. आता या ठिकाणी सर घेतलेला आहे, रिक्वेस्ट यू सर. मग या ठिकाणी तुम्हाला जर मॅडम असतील तर मॅडम घ्यावं लागेल. दॅट व्हेरियस एक्सपेरिमेंट्स आर इन्क्ल्युडेड इन स्टँडर्ड एक्स सिलॅबस, म्हणजे स्टँडर्ड 10th सिलॅबस. इथे तुम्ही 10th पण लिहू शकता. ॲक्च्युली हा एक्स जरा वेगळा झाला, या ठिकाणी एक्स पाहिजे होतं. सो तुम्ही या ठिकाणी 10th लिहा. सिलॅबस आणि ब्रॅकेटमध्ये आहे सायन्सचा सिलॅबस. बट आय हॅव फाउंड दॅट सम इक्विपमेंट्स ऑर अपॅरेटस अँड केमिकल्स एक्सेट्रा आर नॉट इनफ टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स. परंतु माझ्या असं लक्षात आलेलं आहे की जे पण इक्विपमेंट्स किंवा ॲपॅरेटस आपल्याकडे सध्या आहेत लॅबोरेटरीमध्ये, तर ते इनफ नाही आहेत किंवा ते प्रॉपर कंडिशनमध्ये नाही आहेत, असं पण तुम्ही ॲड करू शकता. मोस्टली काही जे ॲपॅरेटस असतात तर ते काही कारणास्तव प्रॉपर कंडिशनमध्ये नसतात, सो तुम्ही ते पण ॲड करू शकता. ॲज इन चार्ज ऑफ सायन्स कमिटी आय सजेस्ट टू बाय ऑल मटेरियल. आणि सायन्स कमिटीच्या इन्चार्जमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही सगळे मटेरियल्स बाय करू शकता. आय विल हेल्प द स्टुडंट्स टू डू एक्सपेरिमेंट्स प्रॉपरली अँड दे विल बी बेनिफिटेड ॲज फार ॲज SSC बोर्ड एक्झाम्स आर कॉन्सर्न. मग आता SSC बोर्ड एक्झाम्स अप्रोचिंग आहे, तुम्ही या ठिकाणी अप्रोचिंग पण घेऊ शकता किंवा SSC एक्झाम्स जवळ आलेले आहेत आणि मग त्यासाठी प्रॉपर एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी मी त्यांना हेल्प करणार आहे आणि मग त्यासाठी आम्हाला ते सगळे इक्विपमेंट्स वगैरे हवे आहेत. ड्यू टू लॅक ऑफ इक्विपमेंट्स द स्टुडंट्स कॅनॉट परफॉर्म द एक्सपेरिमेंट्स. आणि सध्या इक्विपमेंट्स नाही आहेत, अपॅरेटस नाही आहेत, त्याच्यामुळे स्टुडंट्स जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते प्रॉपरली नाही करू शकत. सो देअर शुड बी क्वालिटी अँड क्वांटिटी. आणि त्या ठिकाणी क्वालिटी असायला पाहिजे अपॅरेटसची आणि क्वांटिटी म्हणजे जास्त पण अपॅरेटस असायला पाहिजेत. इफ यू गिव परमिशन द लॅब असिस्टंट विल प्लेस अन ऑर्डर ऑन टाईम अँड गेट द इक्विपमेंट्स. आणि जर तुमची परमिशन असेल, तुमची जर काही हरकत नसेल, तर लॅब असिस्टंट जे असतील तर ते योग्य टाईममध्ये ते सगळे इक्विपमेंट्स घेऊन येतील किंवा बाय करतील. आय होप यू विल काइंडली कन्सिडर दिस लेटर. आणि होप सो की तुम्ही या लेटरची दखल घ्याल. नेक्स्ट आहे, थँक यू. आता या ठिकाणी मी एकच पॅरेग्राफ पिक केलेला आहे, तुम्ही अजून एक याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे कुठून तरी तोडून किंवा तुम्हाला याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं असेल की तिथली सध्याची कंडिशन काय आहे त्या अपॅरेटसची ते जर ॲड करता आलं तर, किंवा कोणते कोणते अपॅरेटस तुम्हाला हवे आहेत ते पण तुम्ही इथे एक पॅरेग्राफ करून ॲड करू शकता. हे जस्ट गायडन्ससाठी आहे, हे छोटंसं आहे. किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये असं लिहू नका की हे एवढूसच आहे, याला मार्क्स मिळतील का, तर मी ते स्पष्ट सांगते की तुम्ही याच्यामध्ये अजून ॲड करू शकता. अजून तुम्ही याच्यामध्ये इक्विपमेंट्सची नावं ॲड करू शकता किंवा ते सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आहेत, प्रॉपर कंडिशनमध्ये नाही आहेत तर ते तुम्ही लिहू शकता. किंवा परत अजून खाली तुम्ही कोणते इक्विपमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत, अजून किती क्वांटिटीमध्ये आवश्यक आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता. तर असं तुम्ही अजून अनेक पॉईंट्स ॲड करू शकता. ओके, सो थँक्यू. आणि त्याच्यानंतर युअर्स ओबेडियंटली संजय शर्मा. या ठिकाणी आपण पहिल्यांदा तेच नाव घेतलं होतं, सो लास्टला पण आपल्याला तेच नाव घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्मॅट होता. तर याच्यामध्ये तुम्हाला अजून काय ॲड करायचं असेल तुम्ही ते पण ॲड करू शकता. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पूर्ण हे पेज तुम्हाला एकत्रित पाहायला मिळेल. ॲक्च्युली खूप मोठा आहे, सो एकदम नाही पाहता येणार. ओके, सो अशा पद्धतीने हे पेज आहे, याच्यामध्ये तुम्ही अजून खूप सारे काही काही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत फॉर्मल लेटरबद्दल सगळं काही पाहिलेलं आहे. फॉर्मल लेटर 5 मार्क्ससाठी असतं. फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला व्यवस्थित लँग्वेजचा वापर करावा लागतो. कुठेही लँग्वेजमध्ये तुम्ही इनफॉर्मॅलिटी दाखवू शकत नाही, तर तुम्हाला सगळं फॉर्मलच लिहावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेस्पेक्टेड सर, पुढे आपले रेस्पेक्टेड सर आहेत असं समजूनच सगळं लिहायचं आहे. त्याच्यामध्ये कुठेही वेगळ्या भाषेचा वापर करायचा नाही. सो एवढं सगळं फॉर्मलबद्दल होतं. आता आपण पाहणार आहोत इनफॉर्मल लेटर. आता या ठिकाणी आहे फॉर्मॅट ऑफ इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट खूप इझी आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला सेंडर्स नेम लिहायचं आहे, म्हणजे एकतर क्वेश्चनमध्ये दिलं असेल तर क्वेश्चनमध्ये नसेल दिलं तर आपल्या मनाचं काही काल्पनिक नाव तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. फक्त XYZ किंवा ABC असं लिहू नका, कोणतरी एक स्पेसिफिक नाव घ्या. नेक्स्ट आहे सेंडर्स ॲड्रेस. मग तुम्ही पाठवत असाल तर तुम्ही काल्पनिक ॲड्रेस तयार करून लिहू शकता, किंवा प्रश्नामध्ये दिलं असेल तर तो ॲड्रेस लिहायचा आहे. पण जर प्रश्नामध्ये दिलं असेल तर तोच ॲड्रेस लिहिणं गरजेचं आहे, स्वतःचा लिहायचा नाही. नेक्स्ट आहे डेट लिहायची आहे. डेट लिहिताना सपोज जे पण असेल तर ते अशा पद्धतीने महिन्याचं नाव पूर्ण लिहायचं आहे आणि 2020-21 जे पण असेल तर ते. सॅल्युटेशन, ज्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आहे किंवा जे पण असतील, फादर असतील, मदर असेल, डिअर फादर, डिअर मदर किंवा डिअर फ्रेंड जे पण असेल तर ते. नेक्स्ट आहे पॅरेग्राफ. फर्स्ट, सेकंड, थर्ड जेवढे पॅरेग्राफ असतील तेवढे शक्यतो खूप मोठं लिहू नका, आटोक्यात ठेवा. इनफॉर्मल तर तुम्ही
थोडंसं वाढवलं तर चालेल, पण फॉर्मल मात्र तुम्हाला आटोक्यातच ठेवायचं आहे, खूप मोठं लिहायचं नाही. कारण फॉर्मल लेटरमध्ये फॉर्मल भाषा वापरावी लागते, त्याच्यामध्ये जरा पण मिस्टेक झाल्या तर तुमचे मार्क्स जाणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला सेम पॅरेग्राफ पाडण्यासाठी याच लाईननी सुरुवात करायची आहे. इथून अंतर वगैरे ठेवून पॅरेग्राफ नाही पाडायचे आहे. जसं की आपण आधीचं लेटर पाहिलं तर त्याचप्रमाणे लिहायचे. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन, याच्यामध्ये तुम्ही एंडिंग करायचं आहे, मग कन्वे माय रिगार्ड्स टू मदर फादर अंट वगैरे जे पण असेल ते ज्याला तुम्ही लेटर लिहिणार आहात त्याच्या अनुषंगाने. युअर्स ट्रूली किंवा युअर्स फ्रेंडली, युअर्स लविंगली, ओके, ज्याप्रमाणे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सॅल्युटेशन लिहू शकता. आता या ठिकाणी शेवटी तुम्हाला जे पण नाव तुम्ही सेंडर्स नेममध्ये लिहिलं असेल तर ते सेम टू सेम नाव इथे लिहायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्मॅट आहे. इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट खूप इझी आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही पूर्ण जो फुल फॉर्मॅट आहे तर तो एकत्र पाहू शकता. आता आपण पाहणार आहोत ॲज युजुअल याच्याशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल. एक्झाम्पल खूप इझी आहे. एक्झाम्पल असं आहे की राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स थँकिंग देम फॉर ॲडवायझिंग यू वेन यू वर इन अ कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड. म्हणजे तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला पत्र लिहायचं आहे, त्यांना आभार त्यांच्याबद्दल त्यांच्याप्रती आभार व्यक्त करायचे आहेत. त्यांनी तुम्हाला खूप चांगला सल्ला दिला होता जेव्हा तुम्ही खूप कन्फ्यूज्ड होता, तर तेव्हा त्यांनी तुम्हाला खूप चांगलं सजेशन दिलं होतं. कवर अप द फॉलोविंग पॉईंट्स इन द बॉडी ऑफ द लेटर. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही पॉईंट्स दिले आहेत. हे पॉईंट्स तर तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेतच, पण यासोबतच इतर पण काही पॉईंट्स तुम्हाला इन्क्लूड करायचे असेल तुम्ही ते पण इन्क्लूड करू शकता. ओके, सो पॉईंट्स काय आहेत की युअर प्रॉब्लेम अँड कन्फ्युजन. तुमचा प्रॉब्लेम काय होता, म्हणजे का त्याने तुम्हाला काहीतरी सजेशन दिल्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम असेल, कन्फ्युजन काय होतं नेमकं, तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. सोबतच द ॲडवाईस ऑफ युअर पॅरेंट्स, मग तुमच्या पॅरेंट्सनी त्या संदर्भात कोणतं ॲडवाईस दिलं. हाऊ यू फॉलोड देअर ॲडवाईस, आणि त्यांनी दिलेला ॲडवाईस, त्यांनी दिलेला सल्ला तुम्ही कसा फॉलो केला. हाऊ द प्रॉब्लेम गॉट सॉल्व्ड, आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व झाला, किंवा प्रॉब्लेम नेमकं काय होतं ते कळल्यानंतर त्याच्या अनुषंगाने प्रॉब्लेम कसा सॉल्व झाला. आता या ठिकाणी प्रॉब्लेम नाही दिला आहे, म्हणजे प्रॉब्लेम लिहिण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. त्याच्यानंतर आहे युअर डीप ग्रॅटिट्यूड टू देम, आणि तुमचं तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहात तर ते कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ओके, आता आपण पाहूया लेटर. फर्स्ट ऑफ ऑल सेंडरचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी नाव दिलं नव्हतं, सो तुम्ही तुमच्या मनाने काल्पनिक कोणतंही नाव घेऊ शकता. ॲड्रेस पण दिला नव्हता, तुम्ही तुमच्या मनाने कोणताही ॲड्रेस घेऊ शकता. डेट दिलेली आहे 20th July 2019. ओके, आता या ठिकाणी डेट असं उल्लेख करायचं की नाही ते तुमच्यावरती आहे. तुम्ही या ठिकाणी डेट लिहून पण डेट लिहू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. त्याच्यानंतर आहे डिअर फादर. मोस्टली आपण डिअर फादर असंच लिहितो, डिअर मदर असंच लिहितो इंग्लिशमध्ये. या ठिकाणी कुठेही पॅरेग्राफ नाही पाडायचे. आता आपण अर्थातच इनफॉर्मल लेटर लिहितो आहे, सो कुठेही तुम्हाला सब्जेक्ट वगैरे लिहिण्याची गरज नाही आहे. आता आपण डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत लेटर. आय एम रायटिंग धिस लेटर फॉर अ स्पेशल रिझन, म्हणजे मी एक वेगळ्या कारणासाठी आजचं लेटर लिहित आहे. फर्स्ट आय वूड लाईक टू थँक यू फॉर युअर नाईस ॲडवाईस. आय गॉट माय वे टू सॉल्व माय प्रॉब्लेम. आणि पहिल्यांदा तर मी तुम्हाला थँक्यू म्हणतो कारण मला माझा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा एक मार्ग मिळालेला आहे. आता इथे तुम्ही डायरेक्ट स्टार्टिंग केलेली आहे की आय एम रायटिंग धिस लेटर. याच्या आधी तुम्हाला जर वाटलं की आपण वडिलांची विचारपूस करावी किंवा त्यांना आपल्याबद्दल काहीतरी सांगावं, तर तुम्ही ते पण ॲड करू शकता की हाऊ आर यू, किंवा आय रिसिव्ड युअर लेटर. मग तुम्ही त्यांनी तुम्हाला ॲडवाईसचं पत्र पाठवलं असेल, ते तुम्ही रिसिव्ह केलं असेल, तर ते पण तुम्ही ते ॲड करू शकता. ओके, सो नेक्स्ट आहे लास्ट मंथ आय वॉज शॉक टू हिअर द रिमार्क ऑफ माय फ्रेंड साहिल अबाउट मी. लास्ट मंथमध्ये त्याचा फ्रेंड, आता या ठिकाणी आपण काय नाव घेतलेलं आहे, एक मिनिट हां, सुमेश नाव घेतलेलं आहे. तर सुमेशने लास्ट मंथमध्ये त्याच्या साहिल फ्रेंडने काहीतरी सांगितलं होतं, ते ऐकून त्याला खूप शॉक झाला होता, तो खूप धक्का बसला होता त्याला. आणि ही सेड आय यूज्ड सम बॅड वर्ड्स अबाउट हिम, आय वॉज शॉक्ड बिकॉज आय नेवर डीड सो. पण मी असं काहीच केलं नव्हतं, त्याच्यामुळे मला खूप धक्का बसला. आय वॉज कन्फ्यूज्ड, आणि मी पूर्णतः कन्फ्यूज झालो होतो कारण मला काहीच कळत नव्हतं की मी तर असं बोललोच नाही, आणि साहिल माझा एवढा बेस्ट फ्रेंड असून किंवा जवळचा मित्र असून तो माझ्याबद्दल असं कसं काय बोलू शकतो. सो आय रोट टू यू अबाउट धिस, आणि मग मी तुम्हाला या सगळ्या सिच्युएशनबद्दल पत्र लिहून पाठवलं होतं, म्हणजेच वडिलांना लिहून पत्र पाठवलं होतं. यू ॲडवाइज्ड मी टू बिलीव्ह इन माय सेल्फ अँड टू थिंक अबाउट व्हाय ही वॉज सेईंग सो. आणि तुम्ही मला ॲडवाईस दिलं होतं, तुम्ही मला सल्ला दिला होता की स्वतःवरती विश्वास ठेव, आणि त्याने असं का केलं किंवा तो असं तुला का म्हणाला हे तू जाणून घ्यायचा प्रयत्न कर, विचार कर. सो युअर ॲडवाईस वर्कड आउट, आणि तुम्ही जे मला ॲडवाईस दिलं होतं, तुम्ही जो मला सल्ला दिला होता तो खरंच चांगला होता, किंवा त्याने खरंच माझं काम केलं, तो खरंच काम करणारा होता. वेन आय टॉक टू हिम अँड एन्क्वायर मोर ही टोल्ड दॅट अवर फ्रेंड हार्दिक टोल्ड हिम दॅट.
आणि जेव्हा मी साहिलशी बोललो आणि त्याच्या संदर्भात इन्क्वायरी केली की तू असं मला का सांगितलंस किंवा का बोलला माझ्या संदर्भात असं, तर तेव्हा त्याने सांगितलं की हे सगळं मला हार्दिकने सांगितलं होतं. आय टूक हिम टू हार्दिक अँड आस्क अबाउट इट. आणि मग मी त्याला हार्दिककडे घेऊन गेलो आणि याच्याबद्दल अजून चौकशी केली. तर असं तुम्ही काय काय लिहू शकता, बरंचसं लिहिण्यासारखं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की ओके, सो हार्दिक कन्फेन्स्ड दॅट ही लाईड. आणि तेव्हा हार्दिकने कबूल केले की तो खोटं बोलला होता. म्हणजे या ठिकाणी जो रायटर आहे, म्हणजे जो पण हे पत्र लिहितो आहे, तर तो असं काही न बोलला, काहीच बोलला नव्हता, पण हार्दिकने मात्र चुकीचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर पुढे आहे वी फॉर गेव हार्दिक, आणि आम्ही हार्दिकला माफ केलं. नाव वी ऑल आर फ्रेंड्स अगेन, आणि आता आम्ही पुन्हा परत एकदा मित्र झालो आहोत. इफ आय वुड हॅव हँडल्ड द सिच्युएशन इम्पेशंटली, आणि जर मी ही सिच्युएशन इम्पेशंटली म्हणजे धैर्य न दाखवता किंवा म्हणजे शांतपणाने न घेता जर मी त्याच्यावरती रागवलो असतो किंवा जर आमची मैत्री तुटली असती, तर या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आय वुड हॅव लॉस्ट माय इमॅज आणि फ्रेंड्स, तर मग मला माझी इमॅज पण लॉस्ट, म्हणजे माझी एक प्रतिमा होती शाळेमध्ये ती पण माझी गेली असती आणि माझे फ्रेंड्स पण माझ्यापासून तुटले असते. सो आता आपल्याला शेवटी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे की थँक्यू फादर फॉर गिविंग मी राईट ॲडवाईस. आणि वडिलांबद्दल आपण आभार प्रकट करतो आहे की थँक्यू, तुम्ही मला खूप छान आणि प्रॉपर ॲडवाईस दिलं. कन्वे माय रिगार्ड्स टू मदर, ग्रँड मदर अँड तनिषा, आणि माझे रिगार्ड्स किंवा माझे प्रणाम त्यांना तुम्ही कन्वे करा, त्यांना सांगा. वेटिंग फॉर युअर रिप्लाय, बाय. ओके, बाय लिहिण्याची काही गरज नाही आहे, तुम्ही या ठिकाणी बाय नाही लिहिलं तरी पण चालणार आहे, नकाच लिहू त्यापेक्षा. सो बाय नका लिहू. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मी एकाच पॅरेग्राफमध्ये सगळं घेतलेलं होतं. तुम्ही याचे दोन पॅरेग्राफ्स पण करू शकता, अजून तुम्हाला लिहायचे तुम्ही अजून लिहू शकता. फक्त एवढंच करायचं आहे की पॅरेग्राफ इथे संपल्यानंतर तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ नाही पाडायचं आहे, फक्त एक लाईन सोडायची आहे आणि याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला पुढे खाली लिहित जायचं आहे. ओके, युअर्स लविंगली सुमेश. सो अशा पद्धतीने हे लेटर होतं. तुम्ही याच्यामध्ये अजून बरंचसं काही लिहू शकता आणि लिहायचं आहे, हे फक्त एक गाईडलाईन आहे, गायडन्ससाठी आहे, तुम्ही याच्यामध्ये अजून खूप काही लिहू शकता. सो अशा पद्धतीने आपण दोन एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, एक तर फॉर्मलचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं आणि हे इनफॉर्मलचं होतं. आता आपण याच्यावरती आधारित एक प्रश्न पाहणार आहोत. तर हा जो प्रश्न आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, हा तुम्हाला स्वतःहून सॉल्व करायचा आहे. लेटर रायटिंग जे की 5 मार्क्ससाठी आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला वेब डायग्राममध्ये किंवा बॉक्समध्ये किंवा सिम्पल क्वेश्चन येऊ शकतो. डायग्राममध्ये आला तर तुम्हाला या ठिकाणी जे पण पॉईंट सांगितले असतील ते सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, रीड द ॲडव्हर्टाईजमेंट गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द लेटर्स. एकतर तुम्हाला A1 म्हणजे फॉर्मल लेटर लिहायचं आहे किंवा एकतर A2 म्हणजे इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा फॉर्मलमध्ये सांगितलेलं आहे की लुक ॲट द फॉलोइंग ॲडव्हर्टाईजमेंट, राईट अ लेटर टू द हेडमास्टर अबाउट सेलिब्रेशन स्वच्छ भारत अभियान इन दिस स्कूल, ॲड युअर ओन पॉईंट्स. मग या ठिकाणी जे पॉईंट्स दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकता. फॉर्मल लेटर तुम्हाला तुमच्या स्कूलच्या हेडमास्टरांना लिहायचं आहे, सेलिब्रेशन कशा संदर्भात, स्वच्छ भारत अभियान संदर्भात सेलिब्रेशन करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी. मग त्या ठिकाणी तुम्ही हे सगळे पॉईंट्स ॲड करू शकता. याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून काही पॉईंट्स ॲड करू शकता. नेक्स्ट आहे इनफॉर्मल लेटर, लुक ॲट द फॉलोइंग ॲडव्हर्टाईजमेंट रिगार्डिंग लॅक ऑफ क्लिनलीनेस इन युअर एरिया, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टू जॉईन इन द स्वच्छ भारत अभियान, ॲड युअर ओन पॉईंट्स. आणि अजून एक लेटर आहे इनफॉर्मलमध्ये, तुम्हाला तुमच्या फ्रेंडला लिहायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल की इथे कोणाचंही नाव नाही दिलं आहे, म्हणजे तुम्ही कोणतंही काल्पनिक नाव या ठिकाणी वापरू शकता, काल्पनिक पत्ता या ठिकाणी वापरू शकता, काल्पनिक स्कूलचं नाव लिहू शकता जर तुम्ही फॉर्मल लेटर लिहिणार असाल तर. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये क्लिनलीनेस नाही आहे हे पण नाही दिले, सो तुम्ही तो सिटी किंवा ती सिटी किंवा एरिया वगैरे जे पण आहे ते तुम्ही सगळं तुमच्या मनाने घेऊ शकता. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर तारीख बघायचं म्हटलं तर हे स्वच्छ भारत अभियान कधी आहे, 2 ऑक्टोबर टू 10 ऑक्टोबरपर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला खूप आधीची तारीख लिहावी लागेल, कारण तुम्हाला जर हेडमास्टरला सेलिब्रेशनबद्दल सांगायचं आहे तुम्हाला 1 ऑक्टोबरच्या पण आधीची तारीख घ्यावी लागेल, जसं की 28 किंवा 27 सप्टेंबर घ्यावी लागेल. इथे पण तुम्हाला 29 किंवा 30 सप्टेंबर घ्यावी लागेल आणि याच्या आधीची तारीख घ्यायची आहे, कारण तुम्ही स्वच्छता भारत अभियान झाल्यानंतर तर नाही सांगू शकत की भाग घे म्हणून, सो तुम्हाला आधीची तारीख लिहायची आहे. मग या ठिकाणी तुम्ही जेव्हा तुमच्या फ्रेंडला सांगत आहात की तू ह्याच्यामध्ये भाग घे, तेव्हा मग तुम्ही तुमच्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट देऊ शकता की तू या वेबसाईटवरती जा, तुला अजून माहिती मिळेल. सो तुम्ही अजून सांगू शकता की याच्यामध्ये भाग घेणं का गरजेचं आहे हे पण पटवून देऊ शकता तुमच्या फ्रेंडला. सोबतच हेडमास्टरसोबत जेव्हा तुम्ही पत्र लिहिणार आहात हेडमास्टरना, तेव्हा पण तुम्ही हे सेलिब्रेट करणं का गरजेचं आहे की तुमच्या शाळेतील मुलांना वगैरे कळेल की स्वच्छ भारत अभियान का आहे किंवा का ठेवलं, स्वच्छता का ठेवली पाहिजे, स्वच्छता का फायद्याची आहे, हे सगळे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके,
सो अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तर हा पाहिलेला आहे. सो आय होप की तुम्हाला लेटर रायटिंगबद्दल पूर्ण आयडिया आली असेल. हा क्वेश्चन नंबर 5A असतो जो की 5 मार्क्ससाठी असतो. ओके, सो आय होप तुम्हाला दोन्ही पण लेटर्स खूप चांगले समजले असतील. यापैकी दोघांपैकी तुम्ही कोणतं पण एक लेटर लिहू शकता. सध्या प्रॅक्टिससाठी तुम्ही इथे जे दोन्हीही लेटर्स आहेत, फॉर्मल इनफॉर्मल दोन्ही पण लिहिण्याचा ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीने हा पूर्ण व्हिडिओ होता. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.